हाय फ्रेंड्स, प्रश्न आमचे उत्तरे तुमची भाग 4 मध्ये आपले स्वागत आहे। त्या अगोदर भाग 3 ची उत्तरे कशा प्रकारे होती ती बघा। प्रश्न पहिला, याचा उत्तर ऑप्शन 1 होतं। प्रश्न दुसरा, याचे उत्तर ऑप्शन 2 होते। प्रश्न तिसरा, याचे उत्तर ऑप्शन 3 होते। प्रश्न चौथा, याचे उत्तर ऑप्शन 2 होते। प्रश्न पाचवा, याचे उत्तर ऑप्शन 1 होते। प्रश्न सहावा, याचे उत्तर ऑप्शन 4 होते। प्रश्न सातवा, याचे उत्तर ऑप्शन 3 होते। प्रश्न आठवा, याचे उत्तर ऑप्शन 1 होते। प्रश्न नववा, याचे उत्तर ऑप्शन 1 होते। आणि प्रश्न दहावा, याचे उत्तर ऑप्शन 10 होते। या प्रश्नांची उत्तरे सर्वांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही जणांनी प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी एक किंवा दोन प्रश्न कुणाचे ना कुणाचे चुकलेलेच आहेत, तरी त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत। आजचे पहिले नाव आहे स्वप्नाली हिपाले, यांचा आज एकच प्रश्न चुकलेला आहे, प्रश्न क्रमांक 8। काल पण तुम्ही उत्तरे दिलेली होती, काल 2 प्रश्न चुकलेले होते, तर आज तुमची प्रगती चांगली आहे। तर अभ्यास तुम्ही या प्रकारे चालू ठेवा, तुमचा अभ्यास तुमच्या उत्तरावरून चांगलाच दिसून येतो। आजचं दुसरे नाव आहे उमेश ढोले, यांचे 2 प्रश्न चुकलेले आहेत, प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 8। तर हे कशा प्रकारे चुकलेलं आहे त्याचा अभ्यास तुम्ही करा। आजचे तिसरे नाव आहे प्रदीप जाधव, यांचा प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 3 चुकलेला आहे। परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही तुमचा अभ्यास अजून वाढवला पाहिजे। मंगला गटवे यांचा प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 8 हे 2 प्रश्न चुकलेले आहेत। इतर प्रश्नाप्रमाणे अजून पुढचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। पाचवा क्रमांक आहे सूरज बारस्कर, यांचे फक्त 2 प्रश्न चुकलेले आहेत, प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 8, बाकीचे सर्व बरोबर आहेत। पुढच्या भागातील पण प्रश्नांची उत्तरे देण्याचा याच प्रकारे प्रयत्न करा। हा आमचा व्हिडिओ आहे, हा ओपन करायचा, मग व्हिडिओच्या सर्वात खाली यायचे आणि या ठिकाणी ॲड ए पब्लिक कमेंटवर क्लिक करून घ्यायचं। मग यामध्ये आपली कमेंट किंवा प्रश्नांची उत्तरे टाईप करायची। उदाहरणार्थ या ठिकाणी थँक्स लिहिलेलं आहे आणि ह्या निळ्या बाणेवर क्लिक करायचं, म्हणजेच कमेंट आमच्यापर्यंत पोहोचतील। माझ्या व्हिडिओजच्या त्वरित नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा आणि बेल या सिम्बॉलवर क्लिक करा। आजची भाग 4 10 प्रश्ने याप्रमाणे आहेत। प्रश्न पहिला, घर नसणाऱ्याला काय म्हणतात? पर्याय आहेत 1 अमिताभ, 2 अभिराम, 3 अनिकेत, 4 अनुताप। प्रश्न दुसरा असा आहे, कासार हे कासवाचे वस्ती स्थान आहे, या वाक्यातील कासार या शब्दाचा नेमका अर्थ काय? पर्याय नंबर 1 तलाव, 2 नदी, 3 ओढा आणि 4 सागर। प्रश्न क्रमांक 3 आहे, डॅश या बालकवयित्री म्हणून ओळखल्या जातात। पर्याय आहेत 1 आशा देशमुख, 2 आशा गवाणकर, 3 लक्ष्मीबाई टिळक आणि 4 सविताताई। प्रश्न 4 याप्रमाणे आहे, डिड अंजली सेंड ए लेटर टू पूजा? बघा प्रश्न, डिड अंजली सेंड ए लेटर टू पूजा। ऑप्शन आहे फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स, सेकंड सिंपल पास्ट टेन्स, थर्ड सिंपल फ्युचर टेन्स अँड फोर्थ नन ऑफ दिस। प्रश्न क्रमांक 5 बघा, केदारचे बाबा आणि आई यांच्या आजच्या वयात 4 वर्षाचा फरक आहे, तर आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल? पर्याय आहेत 1 10 वर्षे, 2 8 वर्षे, 3 12 वर्षे आणि 4 5 वर्षे। प्रश्न 6वा, 2 वर्तुळाच्या त्रिज्याच्या लांबीचे गुणोत्तर 1:2 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? पर्याय बघा, नंबर 1 1:2, नंबर 2 1:4, नंबर 3 4:8 आणि नंबर 4 1:6।
प्रश्न क्रमांक 7 आहे, असदचा जन्म 1 जानेवारी 2011 या तारखेत झाला, त्या तारखेत सोमवार होता, तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल? पर्याय बघा, नंबर 1 मंगळवार, नंबर 2 बुधवार, नंबर 3 गुरुवार आणि नंबर 4 शुक्रवार. प्रश्न क्रमांक 8 याप्रमाणे आहे, वर्गमुळात 0.0121 गुणिले वर्गमुळात 0.0144 यांचा गुणाकार काय येईल हे पर्याय मधून निवडायचं आहे. पर्याय क्रमांक 1 0.132, पर्याय क्रमांक 2 1.32 आणि पर्याय क्रमांक 3 13.2 आणि पर्याय क्रमांक 4 0.0132. प्रश्न क्रमांक 9 याप्रमाणे आहे, गटात न बसणारे पद ओळखा. या चार पैकी गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. पर्याय 1 आहे कापणे, 2 तोडणे, 3 जोडणे आणि 4 फोडणे. प्रश्न क्रमांक 10 बघा, 8 चा 28 शी जसा संबंध आहे, 12 चा कोणाशी आहे ते आपल्याला या पर्यायामधून बघायचे आहे. पर्याय 1 48, पर्याय 2 42, पर्याय 3 50 आणि पर्याय क्रमांक 4 64. तर ही होती आजची 10 प्रश्ने. याप्रमाणेच तुम्ही या प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करत आहात, तरी पुढील पण प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. 10 च्या 10 प्रश्नांची उत्तरे बरोबर द्यावेच असा नियम नाही. तुम्हाला येत असतील ते ऑप्शन पाठवा, परंतु 1 ते 10 पर्यंतचे पाठवा. 4 चा 3 9 चा 8 असं अर्धवट पाठवू नका. आणि आपल्याला परीक्षेमध्ये 200 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, इथे तर फक्त 10 प्रश्न आहेत. यामधले आपले चुकत असतील तर बघा 200 मार्कातून आपले किती प्रश्न चुकतील याचा अनुमान लावून तुम्ही अभ्यास करा. थँक्स. हा आमचा व्हिडिओ आहे, हा ओपन करायचा, मग व्हिडिओच्या सर्वात खाली यायचे आणि या ठिकाणी ॲड ए पब्लिक कमेंटवर क्लिक करून घ्यायचं. मग यामध्ये आपली कमेंट किंवा प्रश्नांची उत्तरे टाईप करायची. उदाहरणार्थ या ठिकाणी थँक्स लिहिलेलं आहे आणि ह्या निळ्या बाणेवर क्लिक करायचं, म्हणजेच कमेंट आमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या व्हिडिओजच्या त्वरित नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा आणि बेल या सिम्बॉलवर क्लिक करा.